नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही सुरुवातीच्या स्थानावर बघितलं असेल की फ्लावरला खत व्यवस्थापन कोणतं कोणतं करणं गरजेचं राहील, तर आज एक छोट्याशा वेळामध्ये आपण समजून घेऊ. मित्रांनो, फ्लावर लागवड करताना आपण या ठिकाणी बेडवरती असेल किंवा सरी पद्धत म्हणजे अर्थात पाटपाणी पद्धत असेल तर फ्लावरला चांगल्या पद्धतीमध्ये 60-65 दिवसाचं पीक आहे तर या पिकाला चांगल्या पद्धतीने खत व्यवस्थापन देणं गरजेचं आहे. दोन्ही पण ठिकाणी सेम फर्टिलायझर ऍप्लिकेशन आहे, ड्रीप असेल तर ड्रीपला पण आणि पाटपाणी असेल तर पाटपाणी पण. सुरुवातीला शक्यतो मित्रांनो लागवड झाल्यानंतर ना ज्या ठिकाणी आपण ज्या महत्वाच्या जे जाती आहेत वाहन आहेत ते लागवड केल्यानंतर ना आता पहिला विषय असा करू की पाटपाणी संदर्भात जाणून घेऊ. लागवड केल्यानंतर आपल्या या ठिकाणी पहिलं खत व्यवस्थापन करताना युरियाचा या ठिकाणी ऍप्लिकेशन करू पाहिजे साधारणपणे 1-2 बॅगा. त्याच्यानंतर 7-65 दिवसाचं पीक असल्यामुळे 24-24 च्या 2 बॅगा, पोटॅशची 1 बॅग, सल्फर 10 किलो, सिलिकॉन 50 किलो आणि मायक्रोन्यूटन 38 किलो अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी कॉम्बो किट करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर यारा कॉम्प्लेक्सची 1 बॅग 12-11-18 म्हणून आहे यारा कॉम्प्लेक्स, ती आपल्या ठिकाणी वापरून घ्यायची आणि चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी मातीच्या खत व्यवस्थापन करून घ्यायचे. खत व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने एकत्र करून घ्या, व्यवस्थित टाकून घ्या आणि मातीच्या घेऊन म्हणजेच आपण त्याला भर लावणं सुद्धा म्हणू शकतो, सरी पद्धतीला भर लावून घ्या. तर अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी आपल्याला ते खत व्यवस्थापन करून घ्यायचे. दुसरी गोष्ट की समजा आपण बेडवरती लागवड करायला असाल तर बेडवरती लागवड करण्यासाठी सुद्धा हाच डोस चालू शकतो किंवा 15-15 आहे किंवा 14-15-14 आहे. त्याच्यानंतर पोटॅश ह्युमिक सल्फर पावडर फॉर्म्युलेशन मधला बुरशी येऊ नये म्हणून त्या ठिकाणी वापरायचे. त्यानंतर सिलिकॉन आणि मायक्रोटॉन ही कंपल्सरी आहे, ते आपल्याला देण्याचे कारण न्यूट्रिशनची गरजा ही जाणवत असेल तर त्या ठिकाणी हे ऍप्लिकेशन आपल्याला करायचे. म्हणजे जवळजवळ दोन्ही ठिकाणी सेम शेड्यूल आहे, जरी पाटपाण्याला जो वापरणार आहे तोच इकडे जरी वापरला तरी चालणार आहे. तर अशा पद्धतीमध्ये आपल्या ठिकाणी जे खत व्यवस्थापन आहे ते आपल्याला करून घ्यायचे की जेणेकरून पानांची संख्या वाढली पाहिजे, ग्रोथ चांगल्या पद्धतीमध्ये निघाली पाहिजे, पान मोठं पडलं पाहिजे, सिलिकॉनची आपल्याला खूप गरज आहे, पान हिरवंगार पाहिजे, न्यूट्रिशनची गरज आहे. म्हणजे ह्या ज्या बऱ्याचशा ज्या लागणाऱ्या पिकाला ज्या अन्नद्रव्यांची कमतरता आहे त्या सुद्धा भासवू नये म्हणून आपल्याला अगोदरच न्यूट्रिशन सुद्धा आपल्याला या बिसल डोसच्या माध्यमातून द्यायचे. तर आपल्याला अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी आपल्या खत व्यवस्थापन देऊन घ्या आणि चांगल्या पद्धतीने आपल्या पिकांना खत व्यवस्थापनाच्या माध्यमातून जे मिळणारा न्यूट्रिशन हे आपल्याला द्यायचे. तर अशा पद्धतीमध्ये आपल्यासमोर छोट्याशा वेळामध्ये फ्लावरचं खत व्यवस्थापन मांडण्याचा प्रयत्न केला आहे. निश्चितच तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करतो. निश्चितच आवडल्या तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा. धन्यवाद.